वर्धा रोड स्थित साई मंदिर का संचालन करने वाले साई बाबा सेवा मंडल ट्रस्ट को ग्यारह सदस्यों की सदस्यता को रद्द करने का आदेश धर्मादे आयुक्त ने दिया है जय जवान जय किसान के अध्यक्ष प्रशांत पवार ने इस कार्रवाई को अवैध बताते हुए दावा किया है की कि सदस्यता रद्द करने का अधिकार किसी अधिकारी के पास नहीं है पत्र परिषद में पवार ने कहा कि सह धर्मादय आयुक्त के फैसले से साई बाबा के भक्तों में नाराजगी फैली है पांच वर्ष पहले नए सदस्यों के पंजीयन की प्रक्रिया आरंभ हुई थी साई भक्तों के पंजीयन पर ट्रस्ट के अविनाश शे गांवकर ने आपत्ति दर्ज कराई प्रकरण कोर्ट पहुंचा। कोर्ट ने सदस्यों को अगले चुनाव में मतदान का अधिकार देने का आदेश दिया बाद में तत्कालीन सह धर्मादाय आयुक्त ने पंजीयन को वैध बताया नागपूर जॉईंट चॅरिटी कमिशनर कमिशनरनी आमच्या नागपूरच्या साई मंदिराचे जे सभासद झाले होते बारा हजार नवीन सभासद पाच वर्ष सहा वर्ष पहिले त्या सगळ्यांना काहीही कोणाचं न ऐकता कोणाच्या तरी दबावाखाली येऊन पूर्णच्या पूर्ण बारा हजार मेंबर जे होते ते पूर्ण खारीज केले आणि फक्त सहाशे ऐंशी लोकांच्या जे जुने मेंबर आहे त्याच्यामध्ये इलेक्शन घेण्याची प्रक्रिया केली याचाच अर्थ यांचे जे जुने ऑफिसर होते त्यांना कायद्याचं ज्ञान नव्हतं असं या मॅडमचं म्हणणं आहे त्यांच्या ऑर्डरमध्ये आहे सुप्रीम कोर्टाचं यांनी अवमानना केली आहे कंटेम्प्ट आहे म्हणून आमची अशी मागणी आहे की या मॅडमला तिथून ताबडतोब बाजूला करून अकरा हजार लोकांची सुनवाई ही दुसऱ्या कोणाच्या टेबलसमोर व्हावी अशी या सगळ्या अकरा हजार साई भक्तांची मागणी या आता सध्या नागपूर शहरामध्ये जोर पकडू लागलेली आहे आणि समोरची पायरी आम्ही सोमवारला पिटिशन दाखल करून राहिलो आहे पण तुमच्या माध्यमातून सरकारला आमचं एक आव्हान आहे की ताबडतोब या मॅडमला या पोस्टवरून काढावं कारण की त्यांच्या अगेन्स्ट तसे करप्शनचे भरपूर चार्जेस आहेत हायकोर्टामध्ये सुद्धा त्यांच्या अगेन्स्टमध्ये हायकोर्टाने त्यांच्यावर एका केसमध्ये ताशेरे ओढलेले आहेत मनुन आम विश्वास है मैडम वर नहीं है आबड़ोब तो यह इलेक्शन ला स्थगित दी अभी आम की मांगनी पवार ने कहा कि अब शे की आपत्ति पर सह धर्मादाय आयुक्त आभा कोल्हे ने सदस्यता रद्द करने का आदेश दे दिया है पवार ने कहा कि यह फैसला नियम अनुसार नहीं हुआ सह आयुक्त ने दबाव में आदेश दिया है पत्र परिषद में अरुण वनकर विजय कुमार शिंदे टीएच नायडू मिलिंद महादेवकर मौजूद थे कैमरा पर्सन राजकुमार मोहड़ के साथ दिशा हटवा बी न्यूज नागपुर